तुला बाजारामध्ये नेमकऱ्यांना काळजी करण्यासारखी परिस्थिती उभी राहते जेव्हा एक तरुण मुलगी आपल्याहून वयस्कर अशा माणसासोबत साड्या घेण्यासाठी येते. नेमकर त्या गृहस्थांना तिचे वडील समजतात तेव्हा ते आपले मिस्टर असल्याचं ती सांगते. त्यांच्या वयातलं अंतर बघून नेमकर धास्तवतात. त्यांच्या डोळ्यासमोर तरुण ईशा आपल्याहून बऱ्याच मोठ्या असलेल्या विक्रांतची काळजी घेतानाचं दृश्य उभं राहतं आणि त्यांचा जीव कासावीस होतो. नेमकर गिरायकांना साडी नेसून दाखवत असताना झेंडे अचानक तिथे येतात. नेमकरांना पाठदुखी बीपी वगैरे काही आजार तर नाही ना याची ते आधी त्यांच्याकडे चौकशी करतात. जेव्हा नेमकर नकार देतात तेव्हा फार काही न बोलता नेमकरांना तशाच साडी गुंडाळलेल्या अवस्थेतच पाठीवर घालून झेंडे निघतात. हा अजब प्रकार बघून सगळेच जण चक्रावतात. झेंडे नेमकरांना उचलून घेऊन गेल्याचं दुकानातला गणू फोन करून पुष्पाला कळवतो आणि ती हादरते. झेंडे नेमकरांना पाठीवर घालून घेऊन येतात थेट ऑफिस मध्ये. त्यांना तसं आणलेलं बघून सगळा स्टाफ देखील शॉक होतो. झेंडे नेमकरांना थेट विक्रांतच्या कॅबिन मध्ये नेऊन बसवतात. झाल्या प्रकाराने नेमकरांची दाखवेच बसते. आपण मोठमोठ्या गुंडांना सरळ केल्याचं झेंडे सहज नेमकरांना ऐकवतात आणि वर विक्रांतचं निमूटपणे ऐकून घेण्याची ताकीदही देतात. विक्रांत नेमकरांना तशा अवस्थेत बघून शॉक होतो. आपण त्यांना समज दिल्याने नेमकर आता विक्रांतला विरोध करणार नाहीत अशी खात्री देऊन झेंडे तिथून निघून जातात. नेमकरांच्या डोळ्यात अपमानाचे अश्रू बघून पुढे काय होणार म्हणून विक्रांत मात्र काळजीत पडतो. धास्तावलेला विक्रांत नेमकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. विक्रांत झेंडेंच्या वागण्याने शर्मिंदा होतो. आपल्यामुळे नेमकरांना इतक्या लाजीरवाण्या प्रसंगातून जावं लागलं म्हणून विक्रांत हात जोडून त्यांची माफी मागतो. वर ड्रायव्हरला बोलावून नेमकरांना घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था करतो. सगळ्या स्टाफ समोरून निघताना नेमकरांसमोर तोच प्रसंग उभा राहतो आणि त्या संदर्भे विक्रांतच्या गाडीत बसण्याऐवजी ते चालत तिथून निघून जातात. आपली युक्ती कामी आली असणार म्हणून झेंडे मोठ्या आनंदात विक्रांतला भेटण्यास जातात आणि उत्तर म्हणून विक्रांत चक्क त्यांच्या कानशिलात लगावतो. झेंडेने सिच्युएशन अजूनच बिकट केली म्हणून विक्रांत त्यांच्यावर चिडतो. परिस्थिती अजूनच चिघळली ती कशी हँडल करायची म्हणून विक्रांत अपसेट होतो. घाबरलेली पुष्पा ईशाला फोन करून खटलेलं सांगते. ते ऐकून ईशा देखील गोंधळते. नेमकरांना काही झालं तर आपण कोणालाच सोडणार नाही, ऑफिस मध्ये येऊन तमाशा करू अशी धमकी आई तिला देते. काळजीत पडलेली ईशा नक्की काय घडलं ते माहीत करून घेण्याचं आश्वासन आईला देते. झेंडे जेव्हा विक्रांतची माफी मागतात तेव्हा या पुढे जर झेंडे आपल्या आणि ईशाच्या मध्ये आले तर आपली दोस्ती तुटेल अशा कडक शब्दात विक्रांत त्यांना समज देतो. घाबरलेली ईशा ऑफिसमध्ये येऊन झेंडे आणि विक्रांतकडे बाबांची चौकशी करते. आपल्या बाबांना मिळालेल्या वागणुकीबद्दल ईशा त्यांना जाब विचारते. विक्रांत मनापासून तिची माफी मागतो आणि बाबांना सुखरूप घरी पाठवण्याची हमी देतो. विचारांच्या वादळात हरवलेले नेमकर आतापर्यंत घडलेल्या प्रसंगाच्या नादात वाद फुटेल देखील चालत राहतात. या वयात बाबांना मिळालेल्या वागणुकीने ईशा दुखावली जाते. या प्रसंगानंतर तर आपल्या लग्नाचा विषय आपण अजिबातच बाबांसमोर काढू शकत नाही म्हणून ईशा निराश होते. तिला तसं बघून विक्रांत देखील हताश होतो. नेमकरांना असं उद्ध्वस्त अवस्थेत बघून चाळकरी लगेच चर्चा करू लागतात. तेव्हा पुष्पा त्यांना घरात आणते. नक्की काय घडलं हे पुष्पा नेमकरांना विचारते पण बसलेल्या धक्क्यामुळे ते काहीच बोलू शकत नाही. त्यांची अवस्था बघून चाळकरी अजूनच त्यांना विक्रांत वरून टोमणे मारतात याने पुष्पा चिडते. येणाऱ्या भागात होणार आहे नेमकरांच्या सहनशक्तीचा अंत. झेंडेच्या वागणुकीवरून पुष्पा ईशाला सुनावते. तेव्हा ईशा विक्रांतची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते. विक्रांत सरांनी झेंड्यांना दमात घेतल्याचं ती सांगते पण तिने विक्रांतच्या वतीने असं बोलणं नेमकरांना सहन होत नाही. ईशा आणि विक्रांत मध्ये नक्की काय नातं आहे हे नेमकर तिला चिडून विचारतात आणि त्यांना उत्तर देतो नेमका तिथे आलेला विक्रांत. आपल्यात नक्की काय नातं आहे हे आपण त्यांना सांगतो म्हणून विक्रांत पुढे होतो. आता विक्रांत नेमकरांना खरं काय ते सांगू शकेल का, त्यांची समजूत काढू शकेल का, नेमकर त्याचं म्हणणं ऐकून घेतील का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील येणाऱ्या भागात. पण तोपर्यंत तुला पाहते रेच्या रेग्युलर अपडेट साठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.